समर्थनगर वॉर्डातील पाणी प्रश्नी एमसीएम पथक पोहोचताच नगरसेवक व सिटी वॉटर युटिलिटीने तत्परता दाखवत टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. शहरातील समर्थनगर वॉर्ड क्रमांक 68 मध्ये वरद गणेश मंदिर परिसरातील एका लेन मध्ये पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. नागरिकांनी याबद्दल एमसीएनशी संपर्क साधून समस्या सोडवण्यासाठी मदत मागितली होती. त्या अनुषंगाने एमसीएन टीम जेव्हा त्या भागात गेली असता नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासंबंधी आपल्या समस्यांचे पाढे वाचण्यास सुरुवात केली. दरम्यान नगरसेवक ऋषिकेश खैरेंचे सहाय्यक व वॉटर युटिलिटी कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी एमसीएनच्या प्रतिनिधींना सांगितलं की मंगळवारपर्यंत 2 वॉल बसवण्यात येतील, त्यामुळे लवकरच समस्येवर तोडगा निघेल. त्याचप्रमाणे तत्काळ टँकरनं पाणीपुरवठाही करण्यात आला. टँकरनं पाणीपुरवठा केल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. वार्ड क्रमांक 68 समर्थनगर या भागामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि या भागामध्ये ह्या भागाचं जर वैशिष्ट्य बघितलं तर ह्या भागामध्ये उच्च शिक्षित आणि उच्च गृहवस्ती म्हणून हे ओळखली जाते, शहराचा जुना भाग. परंतु या ठिकाणी सुद्धा 100% टॅक्स पेअर असून सुद्धा लोकांना पाण्यासाठी अनेक त्रास सहन करावं लागतात. बघूया या वार्डातल्या लोकांच्या काय समस्या आहेत त्या. जायला खूप त्रास होतो, 50 पायऱ्या चढा उतरा, पाणी कमी प्रमाणात येतच नाही, पाणी. तुम्ही जेव्हा समांतरसाठी खोदकाम केले तर आमचे जुने नळ गेले, जुने नळ रोडवर आहेत आणि नवीन याला आम्हाला पाणी नाही आहे आणि त्याच्यामुळे आमची पाण्याचे सगळे प्रॉब्लेम होऊन राहिले. आम्हाला मुलगी आमची मेरिट येऊन पण सत्कारला जाता आलं नाही, कारण ते होल पाडण्यास आलं होतं, ते होल पाडून पण आम्हाला पाणी नाही आहे. तर आम्ही 42 पायऱ्यावरती कसं पाणी नेणार, बीपी शुगरचे पेशंट आहे आम्ही, तर त्याला उपाय काय? आता पाणी आम्हाला पूर्ण खालून भरावं लागतं, तेही येत नाही पाणी. आणि आम्हाला म्हटलं होतं की येणार आहे तिथे मध्ये काही वाल बसून देत आहे, वाल पण बसवण्यात नाही आलं आहे अजून. आणि वाल बसवल्याने ते पाणी उतार असल्यामुळे सगळं पाणी खाली वाहून जातं. आमच्यापर्यंत नळाला बसवल्यापासून एक थेंबही पाणी नाही आहे. आणि आम्ही गेलो होतो, तक्रारी केली की ते आम्हाला 1-2 दिवसाची मुदत दिली त्यांनी की करेल, महिना लागेल म्हणाला. तर महिन्याला, हा म्हणजे तेव्हापासून आलंच नाही ना, परत आम्ही गेलो तर म्हणे आता महिना लागेल आमचं, आम्ही जेव्हा जमेल तिकडनं ऑर्डर आली तर आम्ही तुमचे कामं करू म्हणे, पण तोपर्यंत आम्ही करायचं काय? तर सासू सासरे लहान लेकरू आहे, तर लेकराला सांभाळणार का त्यांना, सासू सासऱ्यांना खाली पाणी भरायला लावणार, आणि पाणी तर येतच नाही, दुसऱ्यांच्या नळाने आम्हाला वर घेऊन द्यावं लागतंय पाणी. पाणी व्यवस्थित येतं, पण आता हे का खानाकोट का सुरू केलं हे समजत नाही आम्हाला. आणि पाणी कमी येते पण उलट, आता जास्ती यायचं आहे कमी पाणी. महिना झाला मी पाणी बाहेर इथून नेते, पाणी बरोबर माझी कंबर गेली, आज मी आजारी पडले, काय करणार मी या पाण्यासाठी? मी पण ऍडमिट होणार का दवाखान्यात जाऊन? कधी पाणी देणार तुम्ही आम्हाला? आम्ही महानगरपालिकेत असून आम्हाला पाणी नाही, काही नाही. तेवढी कृपा करून आमच्यावरती तेवढं पाण्याची करा, व्यवस्था करा आमच्या पाण्यासाठी. टँकर सांगितलं तर काल टँकर पण नाही, 5-6 फोन टँकरवाल्याला केले की टँकर पाठवा, टँकर पाठवा, टँकरवाल्यांनी पण आम्हाला काही पाणी दिलं नाही. चांगली आहे पण त्याचा काहीच उपयोग होऊन राहिला, सर्व पाणी वाया जाऊ लागलेलं आहे, नळाला पाणी नाही. इथंपर्यंत लोक राहतात तर याकरता लवकरात लवकर इथं पाणी नळाला येण्याची व्यवस्था करावी, वाल बसवावी, हीच विनंती आहे.